Hello friends, this is Rutuja here. Today we are going to see four subdivisions of perfect tense. We have already seen the subdivisions of past tense and present tense. Hope you all have understand those. If not, then do let me know. I'll conduct the sessions once again. Okay, so the first subdivision of future tense is simple future tense. Simple future tense is used for an action that has still to take place. म्हणजेच सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच काय, जी ॲक्शन अजून घडायची बाकी आहे, भविष्यकाळात जी घडणार आहे, दॅट इज सिंपल फ्युचर टेन्स. विल सी अन एक्झाम्पल. आय शाल सी हिम टुमॉरो. आय शाल सी हिम टुमॉरो. द प्राईस ऑफ गुड्स will rise by year end. The price of goods will rise by year end. आता इथे आपण काय सांगतो, आय शाल मीट हिम म्हणजे कदाचित मी त्याला उद्या भेटेन. ह्या वर्षाच्या शेवटला कदाचित प्राईस वाढतील गुड्सच्या. हे सगळे भविष्यकाळ आहेत. काय आहेत? भविष्यकाळ आहेत. द कॉलेज ओपन्स ऑन 10th July. हे काय आहे? फ्युचर टेन्स आहे. Simple future tense. It is a simple future tense. I will see him tomorrow. I shall see him tomorrow. I am going to see him tomorrow. He is going to be to a doctor when he grows up. That's it. It's simple future tense ahe. Future predictable goshti ahe. Ja apan vartaman kalat sangto ahe ki bhavishyat asa asa honar ahe. Okay, those are simple future tense. Next is फ्युचर कंटिन्युअस टेन्स. जसं पास्ट आणि प्रेझेंटमध्ये वर्बला आय एन जी लागतं, तसंच फ्युचरमध्ये सुद्धा वर्बला आय एन जी लागतं. जसं पास्टमध्ये ही वॉज रनिंग किंवा ही वॉज स्लिपिंग, आणि प्रेझेंटमध्ये ही हॅव ईटिंग, ही वॉज ईटिंग, ही इज ईटिंग, ही विल बी, तसं इकडे ही विल बी लागणार. इकडे काय लागणार? कंटिन्युअसमध्ये आय एन जीच्या आधी विल बी, शाल बी. काय लागणार? विल बी आणि शाल बी. जसं पास्टमध्ये हॅव हॅज लाग, पास्टमध्ये वॉज लागतं, तसंच इकडे विल बी लागणार. काय लागणार? विल बी. विल सी द एक्झाम्पल्स. द गेस्ट विल बी अरायविंग एनी टाईम फ्रॉम नाव. द गेस्ट विल बी अरायविंग एनी टाईम फ्रॉम नाव. विल बी काय आहे? फ्युचर टेन्स आहे. अरायविंग, अरायविंग, अराईव हा मेन वर्ब आहे आणि त्याचं अरायविंग कंटिन्युअस फॉर्ममध्ये झालेलं आहे. सो इट इज फ्युचर कंटिन्युअस टेन्स. ही विल बी मीटिंग अस नेक्स्ट मंथ. ही विल बी मीटिंग अस नेक्स्ट मंथ. तो पुढच्या महिन्यात आम्हाला भेटणार आहे कदाचित. विल बी, शाल बी. I shall be seeing the president tonight. हे काय आहेत? Future continuous tense आहेत. काय आहेत? Future continuous tense. आता आपण future perfect tense बघूयात. Future perfect tense. Future perfect tense मध्ये ed, verbला ed आणि t लागतं. काय लागतं? ed and t. आपण एक्झाम्पल्स बघूयात, मग तुम्हाला कळेल. आय विल हॅव रिटर्न्ड बाय द इयर 2010. आय विल हॅव रिटर्न्ड बाय द इयर 2010. म्हणजे ही गोष्ट मला माहिती आहे, परफेक्टली माहिती आहे, पण ती फ्युचरमध्ये होणार आहे. सो दॅट इज रिटर्न्ड, आर ई टी यू आर एन ई डी, रिटर्न. रिटर्न्ड, रिटर्न्सचा perfect form ed kela hai, returned. Before you come he will have slept, slept. Will have is a future tense, slept is future perfect tense, slept. Sleep cha future perfect tense kela hai, slept, slept, slept. Okay, we will
सॉरी आय विल हॅव रिटर्न बाय द इयर 2010 आणि बिफोर यू कम ही विल हॅव स्लेप्ट. ह्या परफेक्टली गोष्टी फ्युचरमध्ये होणार आहेत हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, पण त्या गोष्टी आता होत नाही आहेत, त्या गोष्टी फ्युचरमध्ये होणार आहेत. सो दॅट इज फ्युचर परफेक्ट टेन्स. नाव विल सी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. Future perfect continuous tense is used to indicate an action that is in progress over a period of time and will end in the future. म्हणजे ती गोष्ट फ्युचरमध्ये चालणार आहे आणि ती गोष्ट फ्युचरमध्येच एक दिवस एंड होणार आहे. आपण एक्झाम्पल पाहूयात. बाय नेक्स्ट जून वी शॅल हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 4 years. बाय नेक्स्ट जून We shall have been living here for 4 years. आता इथे काय दिलंय? बाय नेक्स्ट जून. आम्ही तिकडे राहतो पण पुढच्या वर्षी आम्हाला तिकडे 4 वर्ष होणार आहेत. नेक्स्ट जून वी शाल हॅव बीन. वी शाल इज अ फ्युचर टेन्स, हॅव बीन इज अ परफेक्ट टेन्स, अँड कम्प्लीटिंग इज अ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस tense is a future perfect continuous future perfect continuous tense. They will have been writing essays for 2 hours. Okay, he will not have been working in the factory for 6 months. Ha sagya kay future predictable goshti ahet. He will have been loving her for 5 years. या सगळ्या काय फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहेत. विल हॅव बीन लव्हिंग, विल हॅव बीन लिव्हिंग इन पॅरिस, दे विल हॅव बीन लिव्हिंग इन पॅरिस फॉर 5 years. द किड विल हॅव बीन स्लीपिंग सिन्स 10 PM. द डॉक्टर विल हॅव बीन ट्रीटिंग पेशंट्स फॉर 2 years. ही विल हॅव बीन, म्हणजे काही काळानंतर तो डॉक्टर 2 वर्ष ट्रीटमेंट देतो आहे पेशंट्सना. फ्युचरच्या गोष्टी आहेत ज्या कम्प्लीट होणार आहेत आणि कंटिन्युअसमध्ये कम्प्लीट होणार आहेत. सो इट इज फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ही विल बी वर्किंग ॲज अन इंजिनियर इन दिस फॅक्टरी सिन्स जानेवारी. ही विल हॅव बीन रीडिंग दिस बुक सिन्स 10 AM. हे सगळे काय फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तुम्हाला या टेन्समध्ये जर काही क्वेरी असतील डू लेट मी नो. हॅव अ नाईस डे. बाय बाय. सी यू. टेक केअर.